हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवण्याविरोधात गुन्हा दाखल दोन पीडित महिलांची सुटका छत्रपती संभाजीनगर ते फुलंबरी महामार्गावरील एका खासगी हॉटेलमध्ये दामिनी पथकाने सापळा रचून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या विरोधात पिटा ऍक्ट अनुसार शनिवारी सव्वीस रोजी पिटा अनुसार फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत माहिती असे की फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री महामार्गावर एका खासगी हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दामिनी पथक दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांना मिळाली होती पथकासह कारवाई केली असता आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली त्यानंतर हॉटेल चालकाला ताब्यात घेऊन दोन पीडित महिलांची सुटका केली यात मोबाईल आणि साहित्यासह रोख रक्कम एकूण तेवीस हजार सहाशे पाच रुपयाचा मुद्देमाल दामिनी पथकाने ताब्यात घेतला आहे सदरील दोन्ही महिलांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे दामिनी पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या फिर्यादीवरून विषय व्यवसाय चालणाऱ्या विकास नाना त्रिभुवन यांच्या विरोधात पीटा ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला